लोकसभा मतदार संघात आम्ही विशेषतः अनेक वर्ष ज्या मतदार संघात लढतो आणि अनेक वेळा विजय मिळवलेले आहेत अशा लोकसभा मतदार संघाच्या मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी त्या मतदार संघातील सर्वच कार्यकर्त्यांना बोलवून आज या ठिकाणी पवारसाहेब स्वतः चर्चा करतात. उद्या आणखीन जवळपास 8 मतदारसंघाचा आढावा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळे नावं सुचवण्यात आली आहेत, त्या बाबतीत पक्षाने कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे. पण वेगवेगळे मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी कार्यकर्ते नावं सुचवत आहेत. मागच्या वेळी असं होतं की साधारण पहिल्या फळीतल्या नेत्यांनी लोकसभेबद्दल विचार करावा असे होते, यावेळी नक्की स्ट्रॅटेजी आता काय चेंज होते का, कारण पक्षात समीकरणं बदलली ते सगळ्या कुठे नाही. आता ह्या सगळ्या आढाव्यानंतर आम्ही चर्चा करू. परिस्थिती फार चांगली आहे, अनेक ठिकाणी अनेक उत्कृष्ट असे नवे चेहरे उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे, त्यामुळं आम्ही बसून त्यावर चर्चा करू. सर, एकंदरीतच तुम्ही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की अनेक आमदार अजून देखील संपर्कात आहेत, म्हणून आकडा कितीच आहे नक्की नेमकी? नाही, त्याच्या खोलात जाऊन त्यांची अडचण करणं मला योग्य वाटत नाही. आज त्यांची अडचण होऊ नये, त्यांची काही कामं आहेत, ती कामं होणं आवश्यक आहे, त्यामुळं त्यांच्या मार्गात आत्ता अडथळा निर्माण करण्याची आवश्यकता नाही, योग्य वेळी पाहू आपण. परंतु त्यांना घेण्याचा काही प्लॅन आहे का, पक्षात त्यांना स्थान मिळेल का? ते आता पवारसाहेब शेवटी अंतिम निर्णय घेतील, पण काही लोकांची इच्छा आहे. आज जे साधारण मतदारसंघ तुम्ही चेक केले जाते, 2 ते 3 मतदारसंघात ऑलरेडी तुमचे विद्यमान खासदार आहेत. उद्याचे जे मतदारसंघ असतील, सो पहिले 15 मतदारसंघ असे काही टार्गेट करण्यात आले की ज्या ठिकाणी तुम्हाला चांगली परिस्थिती आणि लास्ट वरल्या ते लिव्हरेज आहे? बऱ्याच ठिकाणी जिथं आमची ताकद चांगली आहे आणि ज्या ठिकाणी लोकभावना लोकांची मागणी आहे असे मतदारसंघ आम्ही घेतलेले आहेत. आणखीन काही मतदारसंघ राहिले आहेत, पवारसाहेब ज्यावेळी वेळ काढतील त्यावेळी पुढचा दिवस ठरवला जाईल आणि आणखीन काही मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना बोलवलं जाईल. सातारा लोकसभा मतदारसंघावरती काही चाचपणी करण्यात आली आहे, कारण की तिथे आता श्रीनिवास पाटील खासदार आहेत, तर त्यांच्याऐवजी दुसरा कोणी उमेदवार बघण्यात आला आहे? नाही, त्या ठिकाणी कुणी स्वतंत्रपणाने मागणी केलेली नाही, पण श्रीनिवास पाटील साहेबांच्या शी चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय करू आम्ही. ललित पाटील यांना अटक करण्यात आलेली आहे, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय, अनेक खुलासे मी करेल असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे कुठे ना कुठे राज्य सरकार आता अडचणीत येईल वाटेल का, कारण का मी खुलासा करेल असं म्हणून सांगितलं? मला माहित नाही, खुलासा आल्यावर त्यावर बोलू आपण, उगाच प्रेडिक्शन करणं योग्य नाही. परंतु ललित पाटील हे पळून जाण्यामध्ये कुठेतरी अनेक मंत्र्यांचा हात होता असं सातत्याने तुमच्या अनेक विरोधकांकडे असं आपण प्रसारमाध्यमाने देखील त्यावर बरेच विश्लेषण केलेले आहे. मंत्र्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवायला सांगितलं आणि त्याचा गैरफायदा घेऊन तो पळून गेला असं चित्र दिसतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि जे प्रवक्ते आहेत त्यांची देखील ते बैठक घेणार आहेत, नेमका कशा प्रकारे आपण बोलावं त्याच्यासाठी ते बैठक घेणार आहेत कसं पाहता याच्याकडे? आता सुप्रीम कोर्टाने काही मतं स्पष्टपणाने प्रदर्शित केलेली आहेत, त्यानंतर त्यांचा निर्णय करणं त्यांनी आवश्यक आहे, कारण 30 ऑक्टोबरला त्यांना त्यांचा पुढं आम्ही कोणत्या कालावधीत या सगळ्या आलेल्या डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा निर्णय करू हे सांगणं आवश्यक आहे. त्यासाठी ते चर्चा सल्लामसलत करत असतील, मला माहीत नाही ते काय चर्चा करतात. जागा निहाय आढावा घेत आहे, पण येणाऱ्या काळात आता लवकरच तुमचे जागा वाटपाचे फॉर्म्युले सुद्धा ठरतील, साधारण बेसिक निगोसिएशन काय असतील, कारण तुम्ही स्वतः राष्ट्रवादीच्या बाजूने? आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि या महाविकास आघाडीमध्ये आणखीन काही घटक येऊ इच्छित असतील तर त्यांना घेऊन जागा वाटपाची चर्चा करणार आहोत. हो, नक्की 3 पक्षाची तर बैठक होईल, पण त्यापेक्षा आणखीन काही येऊ इच्छित असतील तर त्यांनाही विश्वासात आम्ही घेऊ. वारंवार मेरिटनुसार जागा वाटप होईल असं सांगितलं जात आहे, आताची समीकरणं बघताना मेरिट कोणत्या आधारे आणि कोणत्या अनुषंगाने डिसाईड होणार? नाही, असं आहे की निवडून येण्याची शक्यता उमेदवाराचं त्याच्यात जे चांगला उमेदवार कोणता, शेवटी महाविकास आघाडी निवडून आली पाहिजे हेच आमचं प्राधान्य असेल.
सवाल ये है कि आज आप समीक्षा बैठक जो कर रहे हैं, देख रहे पश्चिम महाराज अपनी पहली बैठक में लिए, कल अमरावती, विदर्भ, खासकर जालना जैसे मतदार संघ है जहाँ से जालना से जनांगी पार्टी का आंदोलन शुरू होता है और राज्य भर में फैलता है, ये सब करते हुए आप किन किन क्षेत्रीय चीज़ों को आप ध्यान में रख रहे हैं आने वाले समय के इलेक्शन को देखते हुए? खास तौर पर हमारे जो लोकसभा के चुनाव क्षेत्र है जहाँ पे पहले हम लड़ चुके हैं या हमारी अच्छी ताकत है, वो चुनाव क्षेत्र के बारे में हम वहाँ के कार्यकर्ताओं को बुला के, वहाँ के नेताओं को बुला के खुद पवार साहब चर्चा कर रहे हैं, और हम जहाँ भी पहले चुनाव लड़े हैं या वहाँ पे जीत हमें हासिल हुई है पहले, कई जगह हमारे लोकसभा के MP भी हैं, वो सारे जगह हम वहाँ के कार्यकर्ताओं को बुला के चर्चा करें। हम देख रहे हैं कि उमर अब्दुल्ला ने बीच में एक नाराज़गी दर्ज की थी कि कहीं ना कहीं इंडिया अलायंस की जो बैठक होनी चाहिए सीट शेयरिंग को लेकर, वो हो नहीं पा रही। आपकी बैठक चल रही आज और कल में है, कहीं ना कहीं इंडिया अलायंस की सीट शेयरिंग की बैठक को इसकी वजह से बल मिलेगा? नहीं, इंडिया अलायंस के बैठक में यह तय हुआ था कि हर राज्यों में ये महीने के अंदर, महीने डेढ़ महीने में सारे जो स्टेक होल्डर्स है वहाँ के राज्य में जो पक्ष मौजूद है उन्होंने इकट्ठा बैठ के उनका जो बंटवारा है वो सब एक दूसरे से बातचीत करके करना चाहिए। अगर उसमें कुछ आपत्ति हो तो केंद्र में जो इंडिया की जो सेंट्रल कमेटी है उसके सामने ये प्रस्ताव जाएगा, ऐसी बात हुई है। और दूसरा सवाल ये है कि पीयूष गोयल ने ट्वीट किया है कुछ देर पहले और वो पवार साहब पे किया है, पिछली बार जो उन्होंने फलस्तीन और इसराइल की जो लड़ाई चल रही थी, युद्ध है हमास के लिए, उस पर उन्होंने ट्वीट किया है कि जो व्यक्ति कभी मुख्यमंत्री रह चुके हैं और डिफेंस मिनिस्टर रह चुके हैं, वो कैसे फलस्तीन का समर्थन कर सकते हैं? हमास जैसे आतंकवादी संगठन ने जिस तरीके से हमला किया है उसका किसी तरह से समर्थन नहीं हो सकता, और लास्ट समय दिस रोटेन माइंड सेट हैज टू स्टॉप। आई होप पवार जी एटलीस्ट नाउ थिंक्स ऑफ द नेशन फर्स्ट। जब देश इसराइल को सपोर्ट कर रहा है तो जहाँ तक मेरी जानकारी है, मुझे लगता है एक्सटर्नल अफेयर मिनिस्ट्री ने फलस्तीन के बारे में भी कुछ बयान किया है, वो पहले वो देखे तो मुझे लगता है उनको समझ में आएगा कि उनकी सरकार क्या निर्णय कर रही है। लेकिन सर, पीयूष गोयल का बयान जिस तरीके से ट्वीट कुछ दिनों बाद हम देखें, उसमें पवार साहब लगातार जो है अपनी स्टैंड जो है उन्होंने इसराइल हमास की लड़ाई को लेकर पहली बार नहीं कहा, इसके पहले भी रख चुके, अब ट्वीट कर पवार साहब को टारगेट करने के पीछे क्या कोई राजनीति आप देख रहे हैं? नहीं, वो उनका एक्सप्रेस करने का वो प्लेटफॉर्म है, उन्होंने एक्सप्रेस किया है। मुझे लगता है कि केंद्र सरकार ने खुद स्वयं प्रधानमंत्री ने एक भूमिका एक्सप्रेस की है, इसराइल को सपोर्ट किया है, साथ साथ में फॉरेन एक्सटर्नल अफेयर्स डिपार्टमेंट जो है उन्होंने भी एक अलग सी भूमिका सामने रखी है। इसमें जो विसंगति है वो देखे ऐसे मुझे लगता है। लेकिन जिस तरह से CWC ने सपोर्ट किया है, अजीत पवार मुख्य गए हुए कुछ एमएलए आपके संपर्क में है और वो वापस आना चाहते हैं, ऐसे एक बात सामने आई है? ऐसे वो हमारे से बात कर रहे हैं, कुछ लोग आके मिलके भी जा गए हैं, अब जब होता है तब देखेंगे, उसके ऊपर बात करेंगे, इतनी जल्दी उसके ऊपर बात करने में कोई मतलब नहीं है। लेकिन पवार साहब ने जिस तरह से कहा है कि अभी वापस आने का कोई जो मार्ग है वो अभी जिसे बंद किया जाएगा, जिस तरह से जो बयान आया था थोड़ा बढ़िया MLA जो MLA है उनके भी मन में कुछ आशंका है और वो आशंका देखते हैं। वो हमारे बहुत साल से हमारे से संबंधित है, हमने साथ में एक बार काम किया है, इसलिए वो कुछ लोग आके मिल के जाते हैं, कुछ उनकी इच्छा सामने रखते हैं, इसका मतलब यह नहीं है कि कल आ गए वो या कल आने वाले हैं। तो मुझे लगता है कि वो अलग, हर एक की अलग अलग केस है और उसके बारे में आज विचार करने की कोई ज़रूरत नहीं है, जब वक्त आएगा तब देखेंगे। सर, आज मानसिंग नाईक हे सुद्धा आलेले होते, खरंच पवार गटाला त्यांचा पाठिंबा दिलेला होता आणि आजच्या बैठकीला ते उपस्थित होते, खरंच काय अडचण काय म्हणते असे एक आमदार आहेत, किती म्हणजे आमदार आहेत, काय खरं नक्की नेमकं काय हे तिथल्या लोकसभेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांना बोलवले ते आले, पण असे किती आमदार संपर्कात आहेत असे जे तुम्ही बोलवल्यावरती येतील म्हणायची का त्यांची? आता त्याच्यावर मी भाष्य करत नाही, पण असे किती आमदार आहेत की तुम्ही बोलवल्यावरती येतील म्हणून? बरेच आहेत।
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.